अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मुंबई में 48 घंटों में 61 नए पॉजिटिव केस, प्रशासन का अल्टीमेटम, संक्रमण से बचने रहें सावधान। संपूर्ण लॉकडाउन और तमाम सावधानियों के बावजूद मुंबई और उपनगरों में कोरोना का कहर थमने का नाम नहीं ले रहा। नवी मुंबई में बीते 48 घंटों में 61 नए पॉजिटिव मामले सामने आए हैं। बुधवार को 18 नए केस आने के बाद कोरोना मरीजों की संख्या अब 206 पर पहुंच गई है। वहीं पनवेल, मनपा क्षेत्र और ग्रामीण इलाकों में कुल 63 लोग कोरोना संक्रमण के शिकार हैं। नवी मुंबई में अब तक 5 लोग जान गंवा चुके हैं। हालांकि राहत भरी खबर यह है कि 29 लोग संक्रमण से मुक्त होकर अपने घर लौट चुके हैं। महानगर पालिका आयुक्त के अनुसार अब तक कुल 2878 लोगों की कोरोना जांच की गई है, जिसमें 1829 की रिपोर्ट निगेटिव आई है। 4500 लोग होम क्वारंटाइन में हैं। कमिश्नर एवी मिसाल की माने तो मुंबई में कार्यरत और नई मुंबई में रहने वाले कुछ डॉक्टर्स और पुलिसकर्मी कोरोना के नए कैरियर बन रहे हैं, इसलिए ऐसे लोगों को अपने कार्यस्थल पर ही बने रहने का निर्देश दिया गया है। साथ ही शहर की सोसाइटियों को नोटिफिकेशन जारी कर संक्रमण रोकने के लिए खुद सावधान रहने की चेतावनी भी दी गई है। गेल्या आठवड्याभरात ज्या आपल्याकडे केसेसची संख्या आहे याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येते की दररोज आपल्याला 9, 10, 20 किंवा असे 13, 14 अशा केसेस आढळून येत आहेत। याचं मुख्यत्वे कारण असं आहे की नवी मुंबई क्षेत्रामध्ये राहणारे अनेक लोक जे मुंबई क्षेत्रामध्ये नोकरीसाठी जातात, विशेषतः डॉक्टर्स आहेत, पॅरामेडिकल स्टाफ आहे, नर्सेस आहेत, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहेत, काही ठिकाणी बेस्टचे ड्रायव्हर आहेत, पोलीस कॉन्स्टेबल आहेत, दररोज तिकडे जातात आणि काम करून परत येतात। तर अशा जवळपास 15 इंडेक्स केसेस आपल्याला आढळून आलेल्या आहेत की ज्यांच्या मार्फत या केसेस आणखी त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत, सब कॉन्टॅक्ट आहेत, असे 77 केसेस पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत। या संदर्भात आपल्याला निश्चितपणे काळजी घ्यावी लागेल। मुंबईला जाणारे जे लोक आहेत जे त्या ठिकाणी सुद्धा ते अत्यावश्यक सेवा देत आहेत, त्यामुळे त्यांना बंद करणं शक्य नाही वाटत। तथापि या लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे की जे लोक नवी मुंबईमध्ये राहतात आणि मुंबईमध्ये नोकरीसाठी जात आहेत, त्यांनी एकतर यापुढील काही कालावधीसाठी मुंबईमध्ये वास्तव्य कायमचं इकडे ये जा करण्यापेक्षा त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करून घ्यावी। त्याचबरोबर बँकर्स आहेत, बरेच मॅक्सिमम बँकर्स हे नवी मुंबईमध्ये राहतात आणि मुंबईमध्ये सेवा देण्यासाठी ते जात असतात। तर बँकर्सच्या बाबतीत मला एक आवाहन करावं असं वाटतं की बँकर्सनी जेवढे मिनिमम लोक कामासाठी आवश्यक आहेत तेवढ्याच लोकांनी ते त्या ठिकाणी जावं, बाकीच्यांनी वर्क फ्रॉम होम करता येईल का याचा विचार करावा, जेणेकरून त्या संदर्भात सुद्धा नियंत्रण कमी करण्यामध्ये किंवा याचं संक्रमण कमी करण्यामध्ये आपल्याला मदत होईल। सर्व नवी मुंबईतील नागरिकांना परत एकदा ही विनंती करायची आहे की आणि विशेषतः जे लोक बाहेर जात आहेत आणि बाहेर म्हणजे आणखी शहराच्या बाहेर जे जाणारे लोक आहेत यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे। त्यांनी शक्यतो त्याच भागात राहावं आणि त्या भागात त्यांनी सेवा द्यावी, जेणेकरून या शहरामध्ये त्यांच्या घरच्यांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।